मालिकेसाठी दादा भागात पूर्ण होता आहे. पहिल्या भागापासून तुम्ही या मालिकेशी जोडलेले आहात, तर त्याबद्दल काय सांगाल? हा संपूर्ण प्रवासाबद्दल काय सांगाल? या पाठीमागं एक सुंदर असा बळमुचा आशीर्वाद आहे, आणि त्या आशीर्वादाच्या जोरावरती आज 5 वर्ष पूर्ण होऊन 1500 भाग एपिसोड पूर्ण करण्याचं या टीमला सौभाग्य लाभले, याची सर्व श्रेय आम्ही बाळगुमाच्या चरणी वाहतो. बाळगुमा, ही मालिका तुम्ही पाहता का? तुम्हाला आतापर्यंत आवडलेले क्षण कोणत्या मालिकेतले? बाळगुमाच्या जन्मापासून समाधी होईपर्यंत एक अनुभूतीपूर्ण ते एक गुरुचरित्र असल्यासारखं आमच्यासाठी आहे, आणि प्रत्येक क्षण एक देवलीला आहे. त्या देवलीलेतलं प्रत्येक क्षण हे आनंदाचे, गोडाचे, दुःखाचे, जी देवाने केलेली लीला आहे ती अमोघ अशी. ज्या पद्धतीनं रामायण आणि महाभारत हिंदू धर्मग्रंथाप्रमाणे बाळगुमाचं जीवनचरित्रसुद्धा आमच्यासाठी एक धर्मग्रंथ आहे, आणि त्यांचं हे कार्य पुढं घेऊन जात असताना किंवा त्यांचं चरित्र जे दाखवत असताना बाळूमामाचं जन्मला जन्मला सान्निध्य लाभलं. बाळूमामा म्हणजे अतिशय तिखट देव असल्यासारखा हा भगवंत. हे कार्य कुणाच्या हातून करून घ्यायचं किंवा कुणाच्या हातून ते पूर्ण करायचं हे त्यानं मनोमन ठरवलेलं असतं. त्यामुळं प्रत्यक्षण हा बाळूमामाच्या मालिकेतील आनंदाचा आहे आणि एक समाजाला प्रेरणादायी आहे. त्यामुळं सर्व सीन मला आवडलेले आहेत, कारण ती एक देवलीला आहे. ज्या प्रकारचं प्रेम प्रेक्षकांकडून मिळत आहे, सुमित बाळगुमा साकारत आहे, त्यांच्याबद्दल काय सांगाल? खरं पाहिलं तर बालकलाकार जो मुलगा होता तो आत्मापूरच्या गावचे पाटलांचा मुलगा, जवळच्या भागातला, त्यांनी अतिशय सुंदर काम केलं. आणि त्याच भागातून सांगली साईड टू स्मरण सुमित जो मोठ्या बाळगुमाचं काम करतो आहे तेही अतिशय गोड अशा पद्धतीनं काम करतो आहे, आणि ते प्रेक्षकांना आवडत आहे. खरं म्हणजे ही सर्व काम करून घेण्याचं आणि ते व्यवस्थित बजावून घेण्याचं काम या पाठीमागचं एक पडद्यामागचा कलाकार म्हणजे संतोष आयाचेत. ते हे काम उत्कृष्ट पद्धतीनं सुमितकडून असेल अथवा बालकलाकार पाटील असतील यांच्याकडून ते काम, सर्वच कलाकारांकडून काम करून घेण्याचं काम संतोष आयोजित करून घेतात. त्यामुळे ह्या सर्वांचं श्रेय मी संतोष आयोजितला देईन की ते हे चांगल्या पद्धतीनं काम करून घेत आहेत. प्रेक्षकांचं प्रेम तर आपण पाहतोच आहे, भाकणुकीलाही गर्दी वाढते बाळगुमांच्या. जिथं जिथं आपण बकऱ्या ह्याला जात आहे पुढे पुढे, तसं तिथेही प्रतिसाद वाढतो. आता आम्ही व्हिडिओ पण पाहतोय की गर्दी होत चालली आता, तर त्याबद्दलही काय सांगाल? कसं आहे, एखाद्या तीर्थक्षेत्राचा महिमा वाढत असतो, अनुभूती येत असते. आजपर्यंत ज्यावेळेस आम्ही ही मालिका सुरू करण्याचं काम केलं होतं त्यावेळेस या बाळगुमा संस्थानचे अध्यक्ष मगदूम साहेब म्हणून होते, तर त्यांनी असं बोलता बोलता एक दिवशी मला बोलले की मामासाहेब, म्हणले बकऱ्यांचं खूप हाल होतात आहे, देवानं जाताना बकरी आमच्यासोबत दिली आणि याचं संगोपन करा म्हणून सांगितलं. पर संगोपन करताना लोकांना बाळगुमा समजली नाहीत, त्यामुळे ती बकरी चारताना किंवा एखाद्याच्या शेतात गेल्यानंतर जे शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि त्यातून जो त्रास होतो, वादविवाद वाढतो, तर याच्यावरती काहीतरी मार्ग करायला पाहिजेत. आम्ही बसल्या बसल्या सांगितलं की याचं एक करता येऊ शकतं की बाळगुमाचा आपण मालिका किंवा पिक्चर केला तर बाळगुमा समाजापर्यंत पोचतील आणि बाळगुमाचं अस्तित्व लोकांच्या हृदयात एकदा कोरलं गेलं की बाळगुमालाच्या बकऱ्याला लोक समजून घेतील आणि त्या मुख्या प्राण्याच्या चाऱ्याची मात्र व्यवस्था होईल. असं म्हटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की, म्हणले मामासाहेब, आम्ही पिक्चर ऑलरेडी केलेला आहे, पण तो पिक्चर जरा चालवायचा कसा किंवा थिएटरला रिलीज करायचा कसा हे आम्हाला समजलं नाही, त्यामुळे तो रिलीज झाला आणि कॅशेटद्वारे आम्ही विकायला सुरुवात केली. त्यानंतर आम्ही ते संतोष सरांना भेटलो आणि ती मालिका पूर्ण करायचं ठरवलं. पर त्यावेळेस आता आपल्यामध्ये मगदूम साहेब नाही आहेत, गेल्या वर्षी त्यांचा त्यांनी देह सोडला.
पण जाताना त्या मखदूम साहेबांचं एक वाक्य मला आठवतं आजही, की मामासाहेब हे करतोय आपण खरं, पर देव मात्र इंगळ आहे, याच्यामध्ये शिव्या खावा लागतात आहे, भांडणं करावं लागतात आहे, आरोप सहन करावं लागतात आहे, तेव्हा हे देव मोहरून येतो, एवढी सगळी तयारी असेल तर यात उतरायला पाहिजे. म्हटलं करायचं आहे तर देवासाठीच करायचं आहे. आणि एक गुरुस्थानी, एक श्रद्धास्थानी बाळू मला मांडल्यानंतर यांना काय देऊ अशी की व्हावी उतराई, गुरुस्थानी काय दान करू की काय दक्षिणा ठेवू, तर पैशापेक्षाही त्यानं जी जीवन संजीवनी एक अमोघ लीलेचा ग्रंथ लोकांपर्यंत पोचावा ही भावना मनात ठेवून आम्ही त्या बाळूमामाचं जीवनचरित्र लोकांपर्यंत पोचवण्याचं काम त्या समस्त आदमापूरवासियांच्या मार्गदर्शनाखाली ही जी मुंबईची टीम करते आणि त्याच्या माध्यमातून जे लोकांपर्यंत बाळूमामा पोचले गेले, विशेषतः करून शहरी भागामध्ये बाळूमामाची बकरी येऊ शकत नव्हती, पण शहरी भागातसुद्धा आज मालिकेच्या माध्यमातून या टेलिव्हिजनच्या माध्यमातून बाळूमामा घराघरात पोचले आणि एक मनामध्ये श्रद्धाभाव तयार झाला आणि श्रद्धा ही माणसाला आदमापूरपर्यंत बाळूमामाच्या बग्यात बेंडक्यात घेऊन जात आहे आणि ती श्रद्धा एक अनिष्ट दृढता निर्माण करून गेली आणि लोकांचे मनोकामना पूर्ण होत गेल्या, त्यामुळं लोकांचा जो प्रतिसाद आहे तो आणखी वाढत जातो आहे. अंतिम क्षणी बाळूमामा जाता क्षणी एक दिवशी बोलले की माझ्या यात्रेमध्ये 20 खंडी मीठ जेव्हा पडतं आहे तेव्हा माझी यात्रा संपन्न होते, म्हणजे जेवणाच्या टायमिंगला 400 पोती मीठ ज्यावेळेस एका टायमिंगला पडतं आहे तेव्हा माझी यात्रा भरली असं भरती आहे, म्हणजे अजून 400 पोती पडायला टाईम आहे, म्हणजे अजून मी लोक वाढणार आहे ती, आत्ताशी तर कुठंतरी 550 पोती पडायला लागले ते, अजून 400 होईल तेव्हा आपण बघूयात. बाळूमामांच्या बद्दल तुमचा प्रेम तर आम्ही पाहत असतो, तुमच्या तुम्हाला आलेली प्रचिती कोणती बाळूमामांची आणि तुम्ही ते प्रसंग आमच्याशी शेअर करू इच्छिता? खरं पाहायला गेलं तर तुम्हाला वेळ आहे, खरं पाहायला गेलं तर बाळूमामाची एक आघात लीला आहे. सुरुवातीला मी लहान होतो आणि आमच्या गावामध्ये एक 20 किलोमीटर अंतरावरती बकरी आली होती. एक दिवशी लोकांनी सांगितलं की बाळूमामाची बकरी, बाळूमामाचे मेंढर, बाळूमा एक मोठा संत आहे आणि त्याच्या दर्शनाला जायला पाहिजेत. मला एक मनामध्ये इच्छा निर्माण झाली की अशा महान संताच्या दर्शनाला जायला पाहिजेत. दर्शनच नाही तर बाळूमामा सर्व जाणतो, मनातले भाव जाणतो, अंतकरणातले भाव जाणतो, नाव सांगतो, गाव सांगतो, तो कुठून आला आहे म्हणून सांगतो, कशासाठी आला आहे म्हणून सांगतो. हे मनामध्ये भाव मी लहानपणी ऐकला आणि त्या इच्छेपायी मी माझं काहीतरी जाणून घेण्यासाठी त्या बकऱ्याच्या दिशेने वळलो. दिवसभर बकरी पाहिली आणि मी जाणकार माणसांना विचारायचो की बाळूमामा कुठे आहे, मला त्यांना भेटायचं आहे. पण योगायोगानं मला एक जणाने सांगितलं की मामा तंबूकडती आहेत. मी तंबूकडती वळलो, पर तंबूमध्ये मामांचा मला फोटो दिसला. मी परत विचारलं मामा कुठे आहेत, तर मला समजलं की मामा आदमापुरात आहेत. मग मी घरच्यांशी हट्ट धरला आणि 500 रुपये घेऊन आदमापूरच्या दिशेने निघालो. जाताना आमच्या उंदरगावमध्ये तिथून जवळच रेल्वे आहे जेवूर स्टेशन म्हणून, तिथून मी कोल्हापूरच्या दिशेनं जाणारी जी रेल्वे होती त्याचं एक तिकीट काढलं आणि तिकीट काढल्यानंतर 85 रुपये मला तिकीट बसलं. पर योगायोगानं गाडी 2 तास लेट झाली, आमच्याकडे गाडी पडली असं म्हणतात त्याला, 2 तास लेट झाली. पण तिच्या अगोदर एक पंढरपूर एक्सप्रेस म्हणून फास्ट होती, ती पंढरपूरमध्ये 10 वाजता सोडायची आणि पाठीमागने येणारी कोल्हापूरची गाडी ती 2 तास लेट. मी विचार केला मनात की चला या गाडीनं पुढं जाऊयात पंढरपूरला आणि पंढरपूरचं दर्शन घेऊयात. मी पंढरपूरला गेलो, माझ्यापाशी 85 रुपये खर्चले गेले होते ऑलरेडी. पंढरपुरात उतरलो, पांडुरंगाच्या त्या नामाचा गजर चौकड चाललेला, अगरबुक्याची दुकानं होती, हे सर्व पाहिलं आणि मनामध्ये एक भक्तीचं वातावरण निर्माण झालं. माझ्या मनात भाव आला की आज माळ घालायला पाहिजे.
पण घरची सगळी मारतील म्हणून या भीतीपायी माळ काय घातली नाही. मग काय घ्यावं काय घ्यावं, मग एक म्हणलं टाळ घ्यावा. टाळ घ्यायला दुकानात गेलो पण 700 रुपयाला टाळ काशाचं सांगितलं. मी परत मागं सरलो, मला परत पकवास घ्यावा वाटला. त्याची 1500 रुपये किंमत सांगितल्यावर परत मी मागं सरलो, कारण 585 खर्चले होते, 415 माझ्यापे शिल्लक होते. काय घ्यावं काय घ्यावं काय घ्यावं, मग वारकऱ्याचं उपरणं जे असतंय पंचा आपण म्हणतो पंचरंगी आहे, तो मी 250 रुपयाचा पंचाच घेतला. आणि पंचा घेतल्या माझ्या लक्षात आलं, आवडलं, इतकं गोड उपरणं होतं ते की ते मी घेतलं घ्याय वाचून राहूलच नाही. आणि मी ते घेतलं आणि घेतल्यानंतर परत पश्चाताप झाला की मग इतर देवाला आदमापूरला चाललो आहे आणि 250 रुपये तर इथंच खर्चले, 85 रुपयात तिकीट, मग मी जाणार कसा, मनात एक विचार होता. पण नायलाज असतो तसंच पश्चाताप. परत त्या दुकानदाराकडे गेलो, हे पंचा माघारी घेतोय का म्हणलं. त्यानं नाही म्हणले, विकलेला माल परत देत नाही. आणि मग ते पंचा तसाच घेऊन मी पंढरपूर स्टेशनवरती आलो. पाठीमागनं कोल्हापूरला जाणारी गाडी रेल्वे आली, त्या रेल्वेत मी बसलो आणि तिथून कोल्हापूरवरनं मी इष्टीनं बसून आदमापूरला गेलो. पर मनात एक इच्छा निर्माण झाली की आता मी जाणार कसं महागारी, आणि पैसे संपत चालले, सगळ्या अडचणीचा विषय की आता म्हणलं इथंच राहावं लागतंय बहुतेक. मला ते बाळूमामाविषयी काय वाटेनाच, कारण माझ्यापासून पैसे संपल्याची मला चिंता सतवायला लागली. मी आदमापुरात पोचलो, पावसाळ्याचं बारीक दिवस होता, मंदिरात एवढी विशेष गर्दी त्या काळात नव्हती. आता या शिरेलच्या माध्यमातून किंवा बकऱ्यांच्या माध्यमातून गर्दी प्रचंड वाढली, पण ही जुनी 2002-03 घटनेमध्ये त्या काळात गर्दी खूप कमी. मी त्या मंदिरासमोर बसलो, मला लोकांनी सांगितलं की बाळूमामा 1966 समाधीस्थ झाले. आणि मी तिथं पोचलो, मंदिरासमोर बसलो, बारीक धुंद हवा येत होती. माझ्या शेजारी एक वयोवृद्ध माणूस येऊन बसला. पावसाळा असल्यामुळं भंडारा जो बुधळला गेला होता, धनगरी ओव्या चालल्या होत्या, त्या ओव्यामध्ये बहुतेक त्यांनी भंडारा खेळला असावा. ते पिवळे जरत झाले त्या भंडाऱ्यानं, पांढऱ्या पांढऱ्या मिशा होत्या. पर गंमत अशी होती की त्या मिशामध्ये थंडीमुळे शिंबूड आला होता. आणि ते माझ्या शेजारी येऊन बसला. मला म्हणले कुठला आहेस. आता त्या माणसाची बोलण्याची जी इच्छा माझी नाही, ती शिंबूड बघितल्यानंतर मग त्याला काय कुठला म्हणून सांगण्याची माझी इच्छा नाही. मी त्याला सांगितलं मी मुंबईचा आहे. वास्तविक मी मुंबईचा नव्हतो, मी करमाळ्या तालुक्यात उंदरगावला राहणार. पण त्याला उगाच आपलं फेकायचं म्हणून फेकलं. मी म्हणलं मुंबईचा आहे. म्हणले काय करतो तिकडं. काय नाही म्हणलं, आमच्या वडिलाची हिऱ्याची फॅक्टरी आहे. उगाच आपलं बोलायचं म्हणून टाळायचं होतं त्यांना मला. ते म्हणले हिऱ्याची फॅक्टरी. म्हणलं वा छान. सर रातभर आमच्या अशा गप्पा छपती म्हातारं काय मला सोडना. पहाटे 5:30 दरम्यान 5 वाजता त्याने मला उठवलं. म्हणले चल आता आरती होती बाळूमामाची. आंघोळीला एक भला मोठा पाईप लोखंडी असा बांधलेला होता बांबूने, आणि त्याला टोट्या काढल्या होत्या. त्या टोट्याला माणसं बसून आंघोळ करायची. मी बी गार पाण्याने आंघोळ केली, नदी येऊन डायरेक्ट वेदगंगा नदी येऊन पंचगंगेऊन पाईपलाईन येते, त्याने आंघोळ केली. आणि मी ते पंढरपूरमधनं घेतलेलं उपरणं होतं, त्यानं अंग वगैरे पुसलं व्यवस्थित. आणि ते म्हातारं बी ते आंघोळीला बसलं हो. ते बसल्यानंतर त्याने काय केलं, ते म्हणले उपरणं दे माझ्याकडे. मी बी गडबडीत दिलं ते. आणि परत माझ्या लक्षात आलं की त्याला ते शिंबूड आलतं. मला लय बेकार वाटलं, आता काय करावं म्हणलं. पर लय गप्पा मोठ्या मोठ्या मारल्या होत्या मी, की मी दिल्ली मुंबईचा आहे, नामका आहे, मी हिऱ्याचं आहे, आमचं आहे, कशाचं काहीच नव्हतो. पण उगत त्याला फेकलेलं आहे. ते सगळं झाल्यावरती त्याला म्हणलं बाबा हे पिळून द्या हो, जरा धुवून द्या. ते म्हणलं घरी गेल्यावर धुई तर वाळायचं नाही. मग ते तसंच ओलं त्याने कॅरीबॅगमध्ये बांधून मला दिलं. ते सगळं झालं आणि मला एक म्हणलं आरतीला टायमिंग आहे अजून 1/2 तास, चल चहा पिऊन येऊ. मी म्हणलं चला, आपल्यापाशी अजून चहा प्यायपुरतं पैसे आहे. ती मी चहा वगैरे घेतला आणि म्हातारीनं 2 कप त्याला 1 कप सांगितला, मला 1 कप सांगितला. मी म्हणलं चल तुझं तू भरण आणि माझं मी बिल भरण. परत एक मनात विचारायचं की रात्री आपण ह्याला सांगितलं हिऱ्याचा व्यापारी आहे म्हणलं ते आवडत याला चहासुद्धा पाजू शकत नाही म्हणलं अडचण. मग एक 10-5 मिनटं गेलो, म्हणलं तरी पण 5-5 रुपयाचं चहा आहे तर चला 10 रुपये बरं अजून आहेत पैसे शिल्लक आपल्याला.
आणि मग 10 मिनिटाने 5 मिनिटाने त्याने काय केलं, एक भज्याची प्लेट सांगितली त्याचसाठी माझ्यासाठी, मी ती खाली. परत एक शेवचिवड्याची प्लेट सांगितली, ती बीन खाली. दोन पिलटा खाल्ल्यावरती माझ्या लक्षात आलं की ह्याचं 15 रुपये, माझं 15 रुपये, 30 रुपये बिल झालं. माझ्यापाशी राहिले होते 150 रुपये राहिले असते, आणि मी ह्याचं बिल भरायला मी जाणार कसं, मला विचार पडला. पर गंमत अशी, माझ्या परत लक्षात आलं की लालू प्रसाद मंत्री आहे, रेल्वे फुकट आहे, आणि लईच काय टेन्शन झालं तर आपलं तिकीट नाही काढायचं, विदाऊट जायचं. आणि आलेच तिची बायचान्स पकडायला, तर तिथे एक कॅबिन असते आतमध्ये, इकडल्या साईडला एक असतील इकडले, त्या कॅबिनमध्ये जाऊन बसायचं, दरवाजा लावून पॅक घ्यायचं, टॉयलेट बाथरूममध्ये जाऊन बसायचं. माझ्या मनात पक्कं झालं, ते मनाशी निर्धार केला. आणि मला त्यांनी सांगितलं, म्हणले इथं पाठीमागं मरुगोबाईचं मंदिर आहे, तिथं मामाने अंतिम क्षणाला देह सोडला, तिथं जाऊन दर्शन घेऊन यायला पाहिजेत. म्हणलं चला. मी गेलो, मला त्या मंदिराच्या पाठीमागं नेलं, आणि एक गोल रिंगण मारल्यासारखं रिंगण आहे तिथं, खडकाळ भाग आहे. मला म्हणले खाली हात धरून एक मुठभर माती उचलून मला दाखव. मी अशी गोळा करायला लागलो, म्हणजे गोळा न करो, सफाय हात ठेवून उचलून एक मुठभर माती घे. त्याने ती अशी माती घे मी उचलून घेतली ना अशी, म्हणली बघा. मला म्हणली भाग्यशाली आहेस. म्हणलं का? पुढी बांधून ठेव. म्हणले पुढं सांगतो काय आहे ते. म्हणजे पुढी बांधून ठेवली, खिशामध्ये घातली, आणि आलो. मला म्हणले मेतकेला एक जावं लागतंय, जिथं मामानं भूतबाधेपासून मुक्त होण्यासाठी कैलासातून खांब एक आणला आहे, सागवानी तो रवला आहे, तिथे एक दर्शनाला जायला पाहिजे. म्हणलं मला ही वेळच नाही. खरं म्हणजे वेळच वेळ होता, पण पैसे नव्हते म्हणून जायची इच्छा नाही. मग मला म्हणले गारगोटी म्हणून एक गाव आहे, तिथं बाळूमामाचे गुरु महाराज मुळे महाराज म्हणून राहतात, समाधीस्त आहेत, त्यांचं दर्शनाला तुला यायला पाहिजे. म्हणलं मला खरंच वेळ नाही. मग मला म्हणले आप्पाच्या वाडीला बाळूमामाचं कुळदैवत आहे, हलसिद्धनाथराव, त्यांच्या दर्शनाला जायला पाहिजेत. आता मला हे जाण्याची प्रचंड इच्छा होती, माझ्यासाठी तो मुलुकी नवीन होता आणि भागी नवीन होता, इच्छा बघण्याची होती, पण पैसे नसल्यामुळे मी त्याला सांगितलं मला वेळच नाही. मग म्हणले आता काय करणार? आता म्हणलं परतीचा प्रवास करणार. मग म्हणले चला. आदमापूरच्या मंदिराच्या समोर इष्टी लागली होती, इष्टी प्रचंड फुल होती. मी इष्टीमध्ये चढलो, प्रचंड गर्दी होती, प्रचंड गर्दी. आणि बरोबर कंडक्टर डायव्हरच्या शेजारी एक शीट असते वाहक म्हणून, त्या वाहक शीटावरती एक महिला छोट्याशा बाळाला घेऊन बसली होती. अचानक तिने सांगितलं की ते कंडक्टरवर, चला कोल्हापूर कोल्हापूर. म्हणलं ती बाई म्हणली मेतकेला गाडी जात नाही काय? म्हणलं नाही. ती उतरली, मी तीच जागेवर जाऊन बसलो. हे म्हातारे माझ्या मागं चढलं. चढल्यावरती मला टेन्शन आलं, मगाचं ते भज्याचं पैसे मागितलं तर अवघड होते म्हणलं, याला टाळायचं म्हणलं आपण. ते म्हातारं म्हणलं कुठं बसू? ते घेर टाकायचं एक बॉक्स असतं म्हणलं, बसायचं ज्यावरती. ते बसलं, आणि बसल्यानंतर तुम्हाला सांगतो, मी पाठीमागं बघितलं गर्दी फुल होते. म्हणलं आता कंडक्टर मागं तिकीट काढते, आपलं 46 रुपये तिकीट वाचते. म्हणलं विचारलं तर तिकीट काढायचं, नाही विचारलं तर बुडवायचंच. म्हणलं तर खिडकीतनं मी बाहेर कोल्हापूरचा सीन एकदम सुंदर हवीशीर होता, पाऊस पडून गेला होता, नुकतंच गवत उगवलं होतं, मी बघत बसलो बाहेर. कोल्हापूर स्टेशन आलो तुम्हाला सांगतो, आणि मी पटक्यासरशी उतारलो खाली. मी म्हणलं 46 रुपये वाचले गेले का आपले? म्हातारं माझ्या मागं होतं, ते उतरलं ते पण. हे गाबड्या म्हणले इकडे. म्हणजे काय हे तिकीट धर तुझं? म्हणलं कशाला काढले? 46 रुपये मगाचे 30, आताचे 46. म्हणलं मानसुद्धा वळवली नाही, 46 बुडवायच्या नादात. अरे म्हाताऱ्याने 46 तिकीट काढून ठेवलं माझं, त्याला असं कटवायच्या नादामध्ये मी फास्टमध्ये पळवून वडापच्या गाडीत जाऊन बसलो रिक्षात. मी इकडून बसलून म्हातारीकडून येऊन बसलो. मी स्टेशनला बस स्टँडवरनं रेल्वे स्टेशनला निघालो. मनात विचार केला, म्हाताऱ्याने मगाचं 30 हे 46 मागितलं तर द्यायचं, बुडवायचं काय आता विषय नाही आहे, पण मागितलं तर द्यायचं. स्टेशनवर आम्ही अर्धा तासात बसलो. तिकडून कोल्हापूरची गाडी, पुण्यावरनं निघणारी गाडी कोल्हापुरात पोचली, आणि इंजिन चेंज होऊन
पुढल्या बाजूला लागला. म्हाताऱ्याने मला त्याच्यापाशी पिशवी होती अशी, ती पिशवी दिली. मला म्हणले मी बाथरूमवरून आलो, थांब माझ्या पिशवीला राख. म्हणलं थांबतं. मग ते म्हाताऱ्याची मी पिशवी चेक करून बघितली काय आहे त्यात नक्की. तर एक सोलापुरी चादरीसारखी पिशवी होती आणि त्या पिशवीमध्ये एक पेपर होता जुना रद्दीचा कवाचा, बाकी काहीच नव्हतं. म्हातारं बाथरूमवरून आलं, माझ्या शेजारी बसलं आणि मला म्हणलं गाडी लागली की लागा तुझी. म्हणलं होय. आता मला जाऊ बी वाटणं, मला वाटायचं की तू मला त्याला विचारावं की तुमचं पैसे तिला मगायचं भरल्यात देऊन टाक का. पण माझी खरंच परिस्थितीच नव्हती की मला वाटायचं मला कमी पडलं पैसे प्रवासाला तर अडचण होईल. पण मी उठलो आणि त्या रेल्वेत बसलो आणि मी तिकीट बी काढलं नाही, कारण पैसे कमी जास्त व्हायचे. मग इंजिन बदललं गेलं, रेल्वेनं हरणा मारला आणि हरणा मारल्यावरती ते म्हातारं उठलं, गाडी थोडीशी धक्का मारून हलायला सुरुवात झाली की म्हातारं उठलं आणि मला म्हणलं ए गाबड्यात तिकीट तुझं. मला वाटलं मगाचं देतंय काय की ते इष्टीतलं, पण ते रेल्वेचं तिकीट दिलं त्याने मला. आणि ते रेल्वेचं तिकीट असं दिलं की कोल्हापूर ते जिवूर स्टेशनचं तिकीट दिलं. मी माझ्या रात्रभरेच्या आठवणीमध्ये त्याला कधीच सांगितलं नाही की मी जिवूरला उतरणार आहे म्हणून. मी त्याला रात्रीपासून मुंबईत सांगत होतो, पण त्यानं बरोबर ते तिकीट माझं काढलं जिवूरचं. मी विचार करायला ह्या माणसाला कसं काय माहिती की मला जिवूरला उतरायचं आहे. मग त्या म्हाताऱ्याला मी विचारलं तुम्ही आता येत नाही का माझ्याबरोबर, कुठं येणार नाही का. म्हणजे मी माघारी जाणार आहे. म्हणलं कुठं. आदमापूरला. मग आलता कशाला इकडे. म्हणजे तुला सोडायला. मला आश्चर्याचा धक्का बसला की म्हणलं एवढा मोठा देव आहे की अंतरीचे भाव याला कळू येतात. अंतरीचे भाव ज्याला कळू येतात. आजपर्यंत जेवढ्या देवाला गेलो तिथं पाकिट मारलं म्हणून वरड आहे, चप्पल चोरीला गेली म्हणून वरड आहे, पण भक्ताच्या अंतकरणातला जो भाव आहे तो भाव समजून घेऊन त्या देवाला माहिती होतं की मी लहान होतो, पैसे कमी जास्त आहेत याच्यापाशी आणि ही एकटंच फिरते आहे, त्याला सही सलामत गाडीला बसवून याची तिकटाची व्यवस्था करून कसं पोचवायचं हा जाणणारा देव म्हणजे बळवुमा. आणि ऐशी अशी जावे शरण शक्ती जीवेना वंचिता असे गोड गोड अनुभूती आहेत. मग त्याने ती दिलेला माती ती माझ्या खिशात राहिली आणि त्यानं दिलेलं ते तिकीट ते कायम माझ्या स्मरणात राहिलं. आणि मला जे सांगितलं की या मातीचं काय करायचं, ती माती आजही आमच्या उंदरगावच्या भस्माच्या गादीला आहे. हजारो लोक तिथे येतात, दर्शन घेतात आणि जी अनुभूती प्राप्त करतात त्या अनुभूतीचं एक मोल मी शब्दात सांगू शकत नाही. ती अनुभूती घेण्यासाठी आजही उंदरगावला कालच्या आमुषाला जवळजवळ 10,000 पब्लिक त्या उंदरगावच्या गादीचं दर्शन घ्यायला उपस्थित होते. कारण ते देव बघण्याची गोष्ट नाही, ते अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि ते अनुभवण्यासाठी लोक आजही उंदरगावला हजारो लोक दर्शनासाठी येत राहत असतात. अशी गोड गोड अनुभूती बळवुमा हजारो लोकांना देत आहेत. त्याच्यामुळे त्याची अनुभूती घेण्यासाठी लोक रानोमाळात बकऱ्यामध्ये आदमापुरात येत राहत असतात आणि भविष्यातही येतच राहत असतील.